जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। 14 नोव्हेंबर म्हणजे भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आणि हा दिवस बालक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो। जामनेर मधील बोहरा सेंट्रल स्कूल या ठिकाणी देखील बालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हिरालालजी अमृतलालजी बोहरा हे होते, तर प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्री के एच ठोंबरे हे होते। या बालक दिनी स्पर्धात्मक परीक्षेचे पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना देखील गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। बोहरा सेंट्रल स्कूल या शाळेला इंडियन टॅलेंट ग्रुप तर्फे गोल्डन स्कूल पारितोषिक देखील देण्यात आले। तर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले।
स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे तो तेवढा महत्वाचा आहे, कारण की तुम्ही जर सहभाग नसता घेतला तर पहिला दुसरा नंबर आला नसता ना, एकच नंबर आला असता, बरोबर आहे की नाही? म्हणून आजच्या अनुषंगाने मी तुमचे सर्वांचे अभिनंदन करतो आणि इथे शाळेच्या प्रशासनाने आम्हाला आपल्यासोबत बोलण्याची संधी दिली, मार्गदर्शन करण्याची संधी दिली, याबाबत त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव राजेश दादा काळे, मी असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर रामनगर आहे. मी पोलीस आहे, दिसतोय तुम्हाला. थँक्यू. सगळ्यात अगोदर मी शाळेचं जे मॅनेजमेंट आहे, शिक्षक पण आहे, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ यांनी मला बोलवलं आणि फक्त मला इच्छा होती की आपल्याशी मला बोलायचं किंवा भेटायचं आहे. आज खूप चांगला दिवस आहे चिल्ड्रन डे. आज वर्षातला जे वर्ष 365 दिवस असतात त्यातले एक दिवस तुमचा असतो चिल्ड्रन डे, बरोबर का? समजत आहे का? मी वाक्याशी बोलतो, तुम्ही खूप छोटे आहात म्हणून तुमची मी जास्त हे करत नाही. पालक आलेले आहेत, खूप संख्येने मोठे आहेत तिथे. आता आमचा काळ जो शिक्षणाचा होता आणि हा काळ जो आम्ही बघतो, बोलू नका, शांत राहा. तर आम्हाला घरातून जे काही दप्तर टिफिन द्यायचा त्याच्यानंतर त्यांनी विचारलं जातं तू किती वेळ आहे, काय आहे, काय शिकवतात, काय वगैरे काय नाही. आम्ही आमचं शिकत गेलो, जसं वाटेल तसं वाहत गेलो आणि नंतर आयकरमध्ये आम्ही पोलीस. आज तुम्हाला सांगणारे शिकवणारे आई वडील आहे, शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, तुमच्यावर खर्च करण्याची त्यांची जाणत आहे. दोनच गोष्टी लक्षात ठेवा, आई जन्म देते तो तुमचा पहिला जन्म असतो, दुसरा जन्म जेव्हा तुम्ही ह्या शाळेमध्ये येता आणि इथून तुम्ही उड्डाण घेता तो तुमचा दुसरा जन्म असतो. आई पहिले, ही पहिली आई आपली असते ती जन्म देते, दुसरे असतात ते आपले शिक्षक आहे ते दुसरे जन्म देतात. समाजाने, राष्ट्राने आणि पालकांनी खूप मोठी जबाबदारी शिक्षकांवर दिलेली की आमचे मुलं तुम्ही घडवा. हे तुम्ही पाल इथपर्यंत पोचलेले आहात की हा काळाचा तर तुकडा शाळेचा अहवाली दिलेला आहे की आमच्या मुलांना तुम्ही भविष्य घडवा. ज्यावेळेला तुम्ही ह्या शाळेमध्ये टाकलं गेलं असेल त्यावेळेला शाळेचं रेप्युटेशन बघितलं गेलं असेल, शाळा काय क्वालिटीचं शिक्षण देणार ते बघितलं गेलं असेल. हे जे शिक्षक आहे तुमच्यावर स्वतः अभ्यास करून तुमच्यावर संस्कार करत असतात, अभ्यास करून घेत असतात आणि तुम्हाला ह्या पद्धतीच्या वाटचालीमध्ये हातभार लावत असतात. समजते का? तुम्ही आज खूप छोटे आहात पण तुम्ही भारताची भावी पिढी आहे. समाज घडवण्याची ताकद फक्त शिक्षकांमध्ये आहे, बाकी कोणामध्ये नाही. म्हणूनच शासनाने खूप मोठा भरोसा हा शिक्षकांवर ठेवलेला आहे. हा एकच वर्ग म्हणू शकतो आपण की त्याच्यावर पूर्ण समाजाने आणि राष्ट्राने तुमच्यावर भरोसा ठेवलेला आहे. हे तुमच्या अहवाली केलेले आहे की बाबा यांना घडवून दाखवा. याच्यात क्वालिटी जी आहे प्रत्येकामध्ये क्वालिटी आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी सायंटिस्ट आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे आणि भारताचे भावी नागरिक होत असताना तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक क्षेत्र तुमच्यासाठी विविध प्रकारचे क्षेत्र निवडलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळण्याचा प्रयत्न करा. इथे तुम्ही आला तुम्हाला एकाने उत्तर द्या, तुम्ही शाळेत का आला एकाने मला उत्तर द्या. तुमच्यापैकी एक जरी असेल त्यांनी मला उत्तर द्या की आम्ही शाळेत का आलो, एक उत्तर द्या एकाने द्या. मला इंग्लिश कळत? हा बोल. अजून कोण? दुसरा दुसरं कोणी मुली पाहिजे बोला.
काय कारण आहे शाळेमध्ये आई वडील एवढा जर कष्ट करतात एवढा पैसा तुमच्यावर खर्च करतात तर शाळेमध्ये पाठवण्याचं तुम्ही त्यांचं नियोजन काय काय वाटतं मी इथे दोन गोष्टी सांगतो एक तर तुम्ही खूप छोटे आहात माझी म्हणजे मी तुमच्याशी बोलू शकत नाही फक्त तुम्हाला हे टीचर्स बोलू शकतात ते तुमच्याशी संयोजन करू शकता समायोजन करू शकता ॲडजस्टमेंट करू शकता फक्त मी पालकांना सांगतो की तुम्ही जे कष्ट घेता ना ते कष्ट घेत असताना जो पैसा तुम्ही खर्च करत असताना संध्याकाळी एकदा तरी विचारा द्या की बाळा आज दिवसभर काय झालं आणि ही सवय जोपर्यंत त्याचं एज्युकेशन संपत नाही तोपर्यंत विचारत नाही माझी प्रामाणिक इच्छा आहे माझी तुम्हाला विनंती आहे जोपर्यंत तुम्ही त्याला विचारत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही त्याला कंट्रोलिंग करता येत फक्त तुम्ही पैसे खर्च करणार आला गेला बसला शिकतोय अभ्यास करतोय असं करू नका ज्यावेळेला त्याला वाटेल की माझ्यावर कोणीतरी चेक करणार आहे मला कोणीतरी विचारणार आहे आणि कमीत कमी आईने ह्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे वडिलांनी ते घेतलीच पाहिजे आणि ज्यावेळेला आपण त्या काही कष्ट घेत असतो रडतो उकत असतो घाम गळत असतो तो कष्टाचा पैसा त्याच्यावर तर खर्च करत असतो आपण आपल्या ज्या आडी अडचणी त्याच्यावर मात करून तुम्ही पैसे त्याच्यावर खर्च करत असाल कारण ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला किती जमीन आहे किती बंगले आहे तुम्ही लोक विचारत नाही तो तुमचा मुलगा काय करतो तुमची मुली काय करते हे विचारलं जात आणि हे तुमचं एक इन्व्हेस्टमेंट म्हणू आपण की माझा हा मुलगा माझ्या भव्य आयुष्यामध्ये मला सांभाळेल माझं नाव उज्ज्वल करेल आणि समाजामध्ये त्याचं नाव मोठं होत आहे ही आपली समज आहे ती समज होण्यासाठी तुम्हाला जागरूक नागरिक व्हावं लागलं जागरूक नागरिक व्हावं लागलं आणि तुम्ही ज्यावेळेला हे अशा गोष्टी करणार त्यावेळेला तुम्ही सक्सेस होणार टीचर टीचरचं काम करत असतात पण इथून गेल्यानंतर तो तुमच्या ताब्यात असतो तो कुठे जातो काय करतो दोन मित्र आहे दोन मैत्रिणी आता हे छोटे छोटे वाढ आहे पण हे तुम्ही लक्षात ठेवा परत माझी भेट तुमच्याशी होईल किंवा नाही होणार आहे मला माहीत नाही पण पालक म्हणून आपलं एक दातुक आहे आपलं कर्तव्य आहे ते आपण निभावावं लागेल मला अपेक्षा आहे जास्त बोलण्याचं हे मुलांना खूप उत्सुकता आहे त्याची सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे व्हायची आहे आम्ही बोलत राहणार तुम्ही ऐकत राहणार त्याचे काही जे काही जोड होते तुम्ही तुम्हाला बोललेले आहे एक मराठी जास्त आहे आणि राष्ट्रावर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि मला एवढं ते प्रश्न विचारायचं आहे आर्मी आणि पोलीसमध्ये कोण कोण जाऊ इच्छितो ते सांगा आर्मीमध्ये कोण जाणार आहे पोलीसमध्ये कोण जाणार आहे लाखो मध्ये परीक्षा असते थोडा अभ्यास करायचा फिजिकल फिटनेस ठेवायचा पिक्चर बघत नाही का सगळा जास्त कामावर पिक्चर जातो पोलिसावर जातो फक्त हे ना तुम्ही आणि मग पोलीस नाही सर हिशोब हिशोब बंदूक वगैरे घेऊन फिरायचं नाही का हा एवढे त्याला बंदूक वगैरे तुझी मुळी रे गरजणाऱ्या नभा
अस्मानीच्या सुलकारीला जवाब देती जीवास, अस्मानीच्या सुलकारीला जवाब देती जीवास। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरी नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। तुम्ही मुझे दो शब्द बोलने के लिए, देखो बच्चों चिल्ड्रन डे जो है ये क्यों मनाया जाता है ये तो आप लोगों को पता ही है। इसलिए मनाया जाता है कि अपने जो फर्स्ट प्राइम मिनिस्टर थे मिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू, जिनकी वजह से आज चिल्ड्रन डे मनाया जा रहा है। बच्चों से बहुत प्यार करते थे, बच्चों को बहुत पसंद थे, इसलिए उनके नाम से अपन चिल्ड्रन डे मनाया जा रहा है। और आप सभी को मेरा कहना यह है कि उनके आदर्शों पे चलना बहुत जरूरी है। आप सब बच्चों को मेरी विनती है कि पंडित जवाहरलाल नेहरू जी के आदर्शों पे चलने का आप प्रयत्न कीजिए। जय हिंद। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।